स्वतःला टापटीप कसं ठेवावं, इन्स्टंट अट्रॅक्टिव्ह कसं दिसावं, या सिरीजचा हा सेकंड पार्ट. पहिल्या पार्टची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देऊन देईल. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या जर आपण समजून घेतल्या आणि फॉलो केल्या ना, तर आपण दुसऱ्यांसमोर खूप चांगल्या पद्धतीने प्रेझेंट होऊ शकतो. आणि ही गोष्ट आपण कितीही नाकारली ना तरी खरी आहे, जेव्हा आपण कुणाच्याही समोर जातो तेव्हा सगळ्यात आधी आपल्याला आपल्याकडे बघून जज केलं जातं. म्हणून कुणासमोरही जाताना आपण तसं प्रेझेंट व्हायला हवं. आणि जेव्हा आपल्या स्वतःला माहिती असतं ना की मी खूप चांगल्या पद्धतीने प्रेझेंट झालो आहे, मी अगदी टापटीप आहे अशी स्वतःहून ज्यावेळी आपल्याला फिलिंग येते ना, त्यावेळी आपण कॉन्फिडंट होतो आणि आपण कुणाशीही कॉन्फिडंटली बोलू शकतो. नंबर वन, नेल्स, आपली नखं. बघा, आपली नखं ही आपण नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजेत, कारण सगळ्यात आधी ज्यावेळी आपण बोलतो ना तेव्हा आपल्या हातांची मुवमेंट होत असते आणि समोरच्याचं लक्ष आपल्या हातांकडे जात असतं. म्हणून आपली नखं नेहमी क्लीन असली पाहिजेत. यावरून असं समजतं की आपण आपल्या हायजीनकडे किती लक्ष देतो, आपण आपल्या क्लिनझीनेसकडे किती लक्ष देतो. आणि बघा, लोक आपल्या नेल्सला नोटीस करतातच, कारण आपण ज्यावेळी कुणाला भेटतो आपण हँडशेक करतो, आपण हात हलवून त्यांच्याशी बोलतो, त्यामुळे आपल्या नखांकडे लक्ष हे जातंच. म्हणून तुमची नखं स्वच्छ ठेवा, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. आणि हा पॉईंट फक्त नेल्ससाठी नाही, तर बघा आपले शूज असतात, आपण जे आउटफिट घातलेलं असतं त्याला कुठे काही डाग नाही आहे ना, किंवा आपले जे आपण शूज घालतो सपोज ते व्हाईट असतील तर ते मळलेले नाही आहेत ना, याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. नंबर टू, परफ्यूम. बघा, आपल्याला नेहमी वाटतं की आपल्या आतून आणि जे आपल्या आजूबाजूला आहेत त्यांच्याकडून सुद्धा चांगला स्मेल यायला हवा. म्हणून परफ्यूम यूज करायची सवय ही आपल्याला असलीच पाहिजे, जेणेकरून ना आपल्यालाही कसं तरी फील होत नाही, आपल्यालाही एक वेगळा स्मेल आपल्यातून येत नाही, आणि यामुळे आपल्याला खूप छान वाटतं आणि समोरच्याला सुद्धा. नंबर थ्री, तुमच्या केसांची, तुमच्या त्वचेची आणि तुमच्या हेल्थची काळजी घ्या. आणि हे तुम्हाला करावंच लागेल, जी गोष्ट तुम्हाला मिळाली आहे जर तुम्ही तिची काळजीच घेणार नाही तर तुम्ही ग्लो कसे करणार. प्रॉपर स्किन केअर करा. बघा, बऱ्याच जणांना वाटतं ना की त्याची स्किन तर ग्लो करते, याची स्किन तर ग्लो करते, माझी तर करतच नाही, माझी स्किन तर ग्लो करण्यासाठी बनलीच नाही आहे. असं काही नसतं, तुमची स्किनसुद्धा ग्लो करू शकते, तुम्हाला गरज आहे फक्त प्रॉपर स्किन केअर रुटीन फॉलो करण्याची. बघा, मीसुद्धा आत्ताच कुठेतरी 6 महिन्यापासून स्किन केअर करायला सुरुवात केली आहे, नाहीतर मीसुद्धा या गोष्टींकडे अजिबात लक्ष द्यायची नाही. बघा, जर तुम्ही एकदम बिगिनर असाल, तुम्हाला आताच सुरुवात करायची असेल, तर तुम्ही क्लिन्झर यूज करा, त्यानंतर टोनर, ते पण ऑप्शनल आहे, केलं तर केलं किंवा नाही केलं तरी चालेल. आणि सनस्क्रीन, सनस्क्रीन यूज केलीच पाहिजे. आणि असं स्किन केअर ठेवा की ज्यामुळे तुमचा जास्त वेळ पण जाणार नाही, काहीतरी 2-3 मिनटं जातील आता मी जे सांगितलं ते करण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेही काही प्रोडक्ट्स तुमच्या केसांसाठी, तुमच्या त्वचेसाठी यूज कराल ना, ते अगदी चांगले असले पाहिजेत, जेणेकरून तुमच्या त्वचेला काही हार्म होणार नाही, तुमच्या केसांना काही हार्म होणार नाही. तुम्ही जो शॅम्पू यूज करता तो सल्फेट फ्री, पॅरामेन फ्री असला पाहिजे. नंबर फोर, नो युअर रेस्टिंग फेस. बघा, आपण जेव्हा कुठेही जातो किंवा जेव्हा आपल्या चेहऱ्यावर काही एक्सप्रेशन नसतात, आपण फक्त बसलेलो असतो, तेव्हा आपला चेहरा कसा असतो, असा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो, तर तो चेहरा माहीत करून घ्या. बघा, आपला पॉईंट काय आहे, आपल्याला इन्स्टंट अट्रॅक्टिव्ह दिसायचं आहे, आपल्याला लोकांमध्ये मिक्स होण्यासाठी अशा काही गोष्टी हव्या आहेत की ज्यामुळे लोक आपल्याशी बोलतील. आणि आपण कुठे गेल्यानंतर जर असे बसून राहू तर कसं काय कुणी येऊन आपल्याशी बोलेल, कशाला त्यांना आपल्याशी बोलावंसं वाटेल. म्हणूनच तुम्ही ज्यावेळी कुठे जाल ना त्यावेळी असे बसू नका, तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स चेंज करा. म्हणजे असंही नाही की तुम्ही पूर्ण वेळ हसत फिरा, नॉर्मल राहा. नेक्स्ट पॉईंट, एनर्जेटिक राहा. बघा, जेव्हा तुम्ही कुठे जाल ना त्यावेळी असं शांत बसून राहू नका, असे तुम्ही थकलेले आहात किंवा तुम्हाला काही करावंसंच वाटत नाही आहे असं समोरच्याला शो करू नका. काही जण असतात ना ते फक्त बसलेले असतात, एका कोपऱ्यात जाऊन कुठेतरी बसतात, मग कोणताही इव्हेंट असो त्यांच्याशी कुणालाही बोलावंसं वाटत नाही. पण ज्यावेळी तुम्ही लोकांमध्ये मिक्स होणार, त्यांच्याशी बोलणार, त्यांच्यामध्ये सहभाग घेणार, त्यावेळी तुम्ही लोकांना आवडणार, त्यावेळी त्यांना तुमच्याशी बोलावंसं वाटेल आणि तेव्हाच तुम्ही त्यांना समजून घेऊ शकाल. कारण बऱ्याचदा काय होतं, आपण कुणाशी बोलत नाही त्यामुळे आपल्याशीही कोणी बोलत नाही, आणि मग आपल्याला वाटतं की ते खूप शहाणे आहेत आणि त्यांना वाटतं की आपण खूप शहाणे आहोत, मग आपलं कुणाशी बोलणंच नाही होत. आणि यामुळे बऱ्याचदा बऱ्याच जणांना कुठे जावंसं वाटत नाही. बघा, तुम्ही जशा लोकांमध्ये जाल ना तशा लोकांमध्ये तसं बनून बोलण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही नवीन असाल तर आता तुमच्या फ्रेंड्समध्ये तुम्हाला कसं वागायचं आहे हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, पण जेव्हा तुम्ही कोणत्या इव्हेंटमध्ये जाताय जो खूप महत्त्वाचा आहे, नव्या लोकांमध्ये जाताय, तेव्हा ते काय बोलताय ते ऐकून घ्या. त्यांच्या एनर्जीबरोबर स्वतःची एनर्जी मॅच करण्याचा प्रयत्न करा, त्यांच्या बोलण्यात इंटरेस्ट घ्या, म्हणजे हळूहळू ते तुम्हाला अटेन्शन द्यायला लागतील आणि यामुळे तुमची ओळख होईल.
आणि एकदाचे आपण कुणासोबत कम्फर्टेबल झालो की मग आपल्याला काहीही शो करण्याची गरज पडत नाही. आपण जसे आहोत तसे व्यवस्थित त्यांच्यासमोर प्रेझेंट होतो. नेक्स्ट पॉईंट जो महत्त्वाचा तर आहे पण त्याच्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही, आपली झोप पूर्ण करणं. बघा, ही इन्स्टंट अट्रॅक्टिव्ह टिप नाही म्हणता येणार कदाचित, पण आपल्याला कधीकधी माहिती तर असतंच ना की दुसऱ्या दिवशी आपल्याला कुठेतरी जायचं आहे. मग त्याच्या आधीच्या रात्री आपण आपली झोप पूर्ण घेतली पाहिजे. प्रयत्न करा की तुमची 7 ते 8 तास झोप ही झालीच पाहिजे, कारण ज्यावेळी आपली झोप पूर्ण होते ना आपण फ्रेश फील करतो. आणि बघा, कुठे जाण्याच्या आदल्या रात्रीच नाही फक्त, तर रोज रात्री आपण 7 ते 8 तासाची झोप ही घेतलीच पाहिजे. तिला पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जसं मी तुम्हाला मागच्या एका पॉईंटमध्ये सांगितलं की तुमचे केस, तुमची स्किन आणि तुमच्या हेल्थची काळजी घ्या, तर हीच ती काळजी असते. आपल्याला जर अट्रॅक्टिव्ह दिसायचं आहे, समोरच्यासमोर छान प्रेझेंट व्हायचं आहे, तर आपली हेल्थ पण खूप महत्त्वाची आहे की नाही. म्हणून तुमच्या हेल्थसाठी रोज काहीतरी करा. रोज थोडं का असेना वर्कआउट करा. रोज भरपूर पाणी प्या. 8 ते 9 ग्लास पाणी हे तुम्ही पिलंच पाहिजे. बघा, तुमची स्किन ग्लो करायला लागेल. तुम्ही फक्त हे 2 महिने ट्राय करून बघा. ज्यावेळी आपण वर्कआउट करतो आपल्या बॉडीतून घाम निघतो, आपले पोर्स ओपन होतात आणि त्यावर आपण आपली स्किन केअर चालू ठेवत असतो. आपण भरपूर पाणीसुद्धा पितो, आपण पूर्ण झोपसुद्धा घेतो आणि त्यातल्या त्यात आपण आपला डाएटही खूप चांगला ठेवला, तर मला सांगा कसं काय आपली स्किन ग्लो करणार नाही. पुढची टीप, बॉडी पोश्चर. बघा, तुम्ही खूप छान दिसताय, तुमची स्किन खूप ग्लो करतीये, तुम्ही अगदी टापटीपपणे कुठेतरी गेला आहात आणि तुम्ही असे बसलाय. तुम्ही अट्रॅक्टिव्ह दिसाल? अजिबात नाही. बघा, बॉडी पोश्चर हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणून तुमच्या बॉडी पोश्चरकडे सतत लक्ष देत चला, कारण ज्यावेळी आपलं बॉडी पोश्चर ठीक नसेल ना आपण अजिबात कॉन्फिडंट दिसत नाही. आपल्या बोलण्याकडे, आपल्या दिसण्याकडे कुणीही अट्रॅक्ट होणार नाही जर आपलं बॉडी पोश्चरच व्यवस्थित नसेल तर. आता तुम्ही मला सांगा, जर मी असे बसून व्हिडिओ केले तर तुम्ही माझे व्हिडिओ बघणार? तुम्हाला बघावेसे वाटणार? अजिबात नाही. ही अशी काय बसते, ही अशी काय बोलते, हिच्यातच एनर्जी नाही आणि ही आम्हाला काय ज्ञान देते आहे, असं तुम्ही म्हणणार. म्हणूनच आपलं बॉडी पोश्चर हे किती महत्त्वाचं असतं हे समजून घ्या आणि तुमच्या बॉडी पोश्चरकडे लक्ष देत चला. शेवटची टीप, स्ट्रेस घेऊ नका. कारण बघा, हा जो स्ट्रेस असतो ना, यामुळे फक्त आपली स्किनच नाही तर आपली हेल्थ आणि आपल्या सगळ्या गोष्टींवर परिणाम होत असतो. आपली मानसिकता, आपलं बोलणं, आपलं बॉडी पोश्चर, आपली स्किन, सगळ्या गोष्टीत. स्ट्रेसमुळे बऱ्याच जणांना ॲक्ने, हेअर फॉल या प्रकारचे सुद्धा प्रॉब्लेम्स होतात. स्ट्रेस या सगळ्या गोष्टींना अफेक्ट करतो. म्हणून ना स्वतःच्या डोक्यात घालून घ्या की जर मी स्ट्रेस घेतला ना तर माझं काहीच व्यवस्थित राहणार नाही. बघा, ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीचं टेन्शन घेतो ना, त्यावेळी आपलं कामातसुद्धा मन लागत नाही, आपल्याला काहीही करावंसं वाटत नाही. म्हणून जितका कमी स्ट्रेस घेता येईल तितका कमी घ्या. तर मित्रांनो, या होत्या काही टिप्स. कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे सुद्धा एखादी टीप असेल तीसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि या व्हिडिओचा पार्ट 1 बघण्यासाठी इथे क्लिक करा.